पति सुखद का युगा युगा मध्ये जी कर्म केलेली आहेत, जी चांगली कर्म आहे, सत्कर्म आहे, त्यांची जी फुलझाडं लावलेली आहेत, त्याचे जे आता मोगरा तो फुललेला आहे ना, ती फुलं वेचायला आली आहेत ना, बहर वाला आहे ना तो कळी यांची. मग तो जो सगळा बहर आहे ना, तो काय असतो? ती सुखांची म्हणजे ती सुख साधना युगांची सिद्धी शांती गाठली. सिद्धी कुठली गाठली? सद्गुरु रूपी सिद्धी गाठली, सिद्धी मिळाली. आणि मग काय होतं? हा हा यजो न जाई मिठी घालू मी उठून, क्षण तो क्षणात गेला सखी हात का सुटून. म्हणजे काय असतं? हा हा यजो न जाई मिठी घालू मी उठून, तो क्षण जातच नाहीये, तो क्षण आलेला आहे. आणि माझी मिठी कोणाच्या चरणाशी पडलेली आहे? ती सद्गुरूच्या चरणाशी. आणि मग काय होतं? क्षण तो क्षणात गेला सखी हातचा सुटून. कुठला क्षण सुटून गेलाय तुमच्या हातनं? सद्गुरूंना प्राप्ती, सद्गुरूंची प्राप्ती झाली हा तो क्षण आहे. पण तो क्षण सुटून कधी जातो? मुक्ती मार्गाच्या प्रवासाला गेल्यानंतर. मग तो क्षण मुक्ती मार्गाला जायचा सुद्धा एका क्षणात, मुक्ती मार्गाला एका क्षणामध्ये सद्गुरु प्राप्ती. मग क्षण तो क्षणात गेला सखी हातचा सुठोनी. सखी व कोणाला म्हटले? इथे सखी स्वतःलाच म्हटलंय ना, संबोधन केलंय स्वतःलाच. आणि मग तो क्षण निघून गेलाय म्हणजे काय झालंय? ही प्राप्ती झाली ना, हा मोक्ष मिळाला. इतकं सोपं जरी नसलं तरी ते जेव्हा शतजन्म शोधितांना जेव्हा सापडतं ना, तेव्हाच ते गणित आहे, तेव्हाची ती ताण आहे, तेव्हाची ती सम आहे, तेव्हाच ती गमक आहे, तेव्हाचा तो सूर आहे, तेव्हाची ती लय आहे, तेव्हाचा तो ताल आहे, आणि तेव्हाची ती बंदिश आहे. महाराज गातात, महाराज बोलवतात, महाराज पायाच्या चरणाशी बसवतात त्यांच्या, आणि महाराजच मुक्तीचा क्षण देत आहेत. एक क्षण भेट झाली महाराजांची. एवढं सगळं हे सत्य असल्या कारणाने आपण एवढंच करायचं असतं की पहिले जलना सीखना चाहिए. मग तो वासनाग्नीत जळायचं आहे तुम्हाला तर जळा, आयुष्यभर काही हाती लागणार नाही. अन्नाच्या वासनेत जळत राहायचंय, जळा, काही हाती लागणार नाही. पण अध्यात्माच्या वासनेत जळायचं असेल तर बहुत तपना पडेगा. मग दीप जले पहिले फिर जले परवाना, म्हणजेच काय? आत्मा आधी गर्भस्थ होतो तेव्हाच कुठे शरीराला आकार प्राप्त होतो ना, मग त्या गर्भामध्ये शरीर धारणा होते. आत्मतत्व आधी येतं, आधी प्राण फुंकले जातात, त्याच्यानंतर शरीर साकार केलं जातं गर्भामध्ये. मग दीप जले पहिले फिर जले परवाना, म्हणजे त्या दिव्याभोवती हा देहरूपी परवाना जेव्हा आकार घेतो ना, तर तो त्या आत्मरूपी दिव्यावरतीच धडका मारणार की दुसरीकडे कुठे धडका मारणार? मग फिर जले परवाना, पहिले जलना सीखले. मग ते आत्मतत्व तुम्हाला काय सांगतं? तुला जर मोक्ष मुक्ती सगळं साधायचं असेल तर पहिले जलना सीखले. कशात सीखाय? कशामध्ये शिक्षण घ्यायचंय? जळायचं अध्यात्माच्या वाटेवर, साधनेच्या गूढ गंभीर गाभाऱ्यात, साधनेच्या गूढ गंभीर डोहामध्ये, ध्यानाच्या असीम शांततेच्या अनुभवामध्ये, समाधी अवस्थेच्या अनुभवामध्ये, समाधी अवस्थेच्या अनुभूतीमध्ये, निराकार असो, सविकल्प असो, काही असो, त्याच्यामध्ये निर्विकल्प असो, या सगळ्यामध्ये जेव्हा तुला जळायचंय, सगळ्यामध्ये जेव्हा तुला स्थित व्हायचंय, त्यानंतर तू दुसऱ्याला सांग ना, तुझ्या आडातच काही नाहीये तर ते पोहऱ्यात कुठून येणार? मग तुझ्या आडात काही नसेल तर दुसऱ्यांना लंबे लांब लेक्चर देण्यात काही अर्थ नसतो. सगळं वरवर वरवरचं अध्यात्म आपल्याला जगायचं आहे का, याचा प्रत्येकाने विचार करावा. आपण परवाना आहोत ना, मग क्षमा जी आपल्यासाठी जी नेमून दिलेली आहे योगाग्नीची, त्याच्यावरती झडप कधी घालणार का? फक्त वासनेमध्ये जळत राहणार, ह्याचा प्रत्येकाने विचार करावा. आम्ही कसले, आमचा जन्म कसला, आम्हाला याच्यातच मजा वाटते.
मजा वाटते, पण मनुष्याचा स्वभाव आणि मनुष्याची वृत्ती ही मनुष्याला केव्हाही बदलता येते. स्वभाव जरी 100% बदलता आला नाही तरी त्या स्वभावामध्ये मृदूपणा आणता येतो, कठोरपणा आणता येतो, दृढ निश्चय आणता येतो, सगळं काही आणता येतं त्या स्वभावामध्ये. पण आणलं तर, इच्छा झाली तर, कारण काय आहे माहितीये का, ते शतजन्म शोधत शोधत अजून काही जण आलेलीच नाहीये. मग याचा सोयीस्कर अर्थ असा काढू नका की आम्हाला काही इंटरेस्ट नाही, तर आमचे काय, आम्ही शतजन्म शोधत आलेले नाही, आमचे असतील काही 5-10 जन्म, असा त्याचा फाजील अर्थ नाहीये किंवा फालतू अर्थ नाहीये. शतजन्म प्रत्येकाचेच आहेत, 1000 जन्म प्रत्येकाचेच आहेत, पण कोणत्या जन्मामध्ये ते सापडणार, शतार्थ व्यर्थ झाल्या हे कधी करणार, ह्याचं गणित जरी ठरलेलं असलं तरी त्याची पायाभरणी ही प्रत्येकाला कुठल्या तरी कुठल्या जन्मामध्ये करावीच लागते. ती केल्याशिवाय कसं होणार आहे, ती होणारच नाही. म्हणूनच दीप जले पाहिजे, त्याचं गृहीतक मी मगाशी सांगितलं तुम्हाला. आणि मग काय होतं की योगाग्नी जरी प्रत्येक मनुष्य देहात विराजमान असला तरी प्रत्येक मनुष्य आध्यात्मिक असतोच असं नाही, असं आपण जे सुरुवातीला म्हटलं त्याचं कारणच असं आहे की गर्भावस्थेपासून जन्म घेऊन मृत्यू येईपर्यंत प्रत्येकाच्या देहात योगाग्नी कार्यरत असतोच असतो. त्याला तुम्ही किती यस म्हणता याच्यावर सगळा पुढचा प्रवास अवलंबून असतो, याच्यावर सद्गुरु प्राप्ती अवलंबून असते, ह्याच्यावरती तुमच्या प्रज्ञेचा स्तर आहे, जो बुद्धिमत्तेचा स्तर आहे, ही बुद्धिमती प्रज्ञा, ते अवलंबून असते. आणि मग काय होतं की आपण एक लक्षात घेऊया याच्यामध्ये की प्रत्येकाला ना एक रोझी पिक्चर फार आवडतं आपल्या आयुष्यात, यशस्वी म्हणजे फार लवकर लग्न झालं, लवकर मुलं झाली, त्या मुलांना मुलं झाली, त्यांच्या मुलांचं सगळं व्यवस्थित झालं, आणि मग ती मुलं सुद्धा जेव्हा म्हणजे नातवंड जेव्हा लग्नाच्या वयाला आली त्यावेळेला माणसं काय म्हणतात, आमचा संसार झाला, छान झालं, सगळं मान्य, लौकिक दृष्ट्या छान झाला. तो लौकिक दृष्ट्या तुमच्याकडे धनसंचय आहे, निरनिराळी पैशांनी विकत घेणार घेता येण्यासारखी सुख आहेत, संतती सुख आहे, पुत्र पौत्र या सगळ्यांचं सुख आहे, शरीर सौख्य आहे, सगळं काही आहे. म्हणजेच समाजाच्या दृष्टीने लौकिक दृष्ट्या तुमचं आयुष्य अतिशय यशस्वी, पण समाजामध्ये जेवढे जेवढे सगळे परवाने फिरतायत की नाही, त्यांच्याकडे मत्सराग्नी असतोच ना. व तुमचं चित्र कितीही लौकिक दृष्ट्या अप्रतिम असू दे, त्याच्यावर त्याचा मत्सर करणारे, त्याच्या आयुष्यावर जळणारे अनेक असतात. त्यांचं काय बाबा, त्यांच्याकडे लक्ष्मी पाणी भरते, तू बोलव लक्ष्मीला, ती भरेल तुझ्या घरी पाणी, तुला कोणी मना केलेली. पण हे जेव्हा आपण लक्षात घेतो की लौकिक अर्थाने जरी कितीही समृद्ध जन्म असला तरी आध्यात्मिक दृष्ट्या विचार केला तर असे जन्म हे वाया गेलेले जन्म समजावे. सुखाची झालर ओढून घेतली, सुखाची गुदुलई पांघरली अंगावरती, सौख्य सौख्य आणि सौख्याशिवाय दुसरं आयुष्यात काही नाही, हे जरी कितीही सुखावह वाटलं तरी सुद्धा ही समृद्धी पुढच्या काही जन्मांची बेगमी करून ठेवते. सुटका वगैरेची भानगड तेव्हा नसते, पुढचे काही जन्म त्यांची बेगमी हा लौकिक अर्थातला सगळा सुखेने व व्यवहार करून ठेवतो तुमच्यासाठी. तुम्ही कोणीही असा, जगप्रसिद्ध असा नाही तर कोणी असा, तुमचं तुमचं लौकिक आयुष्य जितकं समृद्ध तितकंच तुमची पुढच्या अनेक जन्मांची बेगमी पण समृद्ध. असं कसं मग म्हणतात काही जण, असं म्हणतात की ज्यांना खायची प्यायची भ्रांत नाही तीच माणसं अध्यात्मात काहीतरी हातपाय हलवू शकतात, मान्य आहे, ह्याबद्दल दुमतच नाहीये. कुठल्या विवंचनात नसतील तर शांतपणे साधना करता येते, पण कोणत्याही विवंचना नसल्या तरी सुद्धा आध्यात्मिक जाणीवा विकसित झाल्यात का नाही हे तर पाहायला नको का?
तुम्हाला सगळं राम नाम ठाम आहे, व्यवस्थित काही हरकत नाहीये कुठल्या गोष्टीची. बसायला सोन्याचा पाट आहे, समोर चांदीचं ताट आहे, सगळंच आहे. एसीची झुळूक आहे, सगळं वाटेल ते आहे, पंचपक्वांना आहे. तर पण आध्यात्मिक जाणीवाच्या नावाने बोंब आहे. ते दुसऱ्याला विचारतात काय म्हणतं तुमचा अध्यात्म. म्हणून मी मगाशी म्हटलं पॅन्टच्या दोन खिशात ते भरलंय आणि गावभर बोंबलत मी फिरतोय, माझा अध्यात्म माझा अध्यात्म. काही गरज नाही मला बोंबलत फिरायची, आणि मी फिरतही नाही. मी तसं नाही, अनेक लोकांना हा अनेक जण प्रश्न विचारतात. त्यांच्या डोक्यावरनं सगळ्या गोष्टींची सिक्सर जाते बोलण्याची सगळ्या, कारण रस नसतो ना त्याच्यामध्ये. पण हेच जर अश्लील काही वाङ्मय वाचायला द्या त्यांना, ते सगळं तोंडपाठ होतं. अ पासून ञ पर्यंत एकूण एक गोष्टी तोंडपाठ होतात, त्याचे सीन सिनरी मनामध्ये क्रिएट करून बघितल्या जातात, आणि त्या पात्रांच्या भूमिकेत स्वतःला ठेवून ती अश्लीलता पुस्तकानुरूपाने ती भोगली जाते मनामध्ये, एवढा वासनाग्नी प्रबळ असतो. आजकाल जे पोनचं फॅड बोकाळले सगळीकडे, अक्षरशः तरुण पिढी पोखरली जाते, लहान लहान मुलं पोखरली जाते, ते काय धडधडून पेटलेले वासनाग्नीच हे सगळं त्यांना पुरवते ना. त्या वासनाग्नीला चेतवणारेच हे सगळे विषय आहेत. पण आज आपण कोणाला बोलण्यात अर्थ नसतो, कारण आई वडिलांनाच या सगळ्या गोष्टींची किमान संस्कार आणि आपली काय संस्कृती आहे याचीच चाड नसल्या कारणाने ते मुलांना काय शिकवणार. तुमच्या घरात तुमचा बापच जर दारू प्यायला बसत असेल तिन्ही सांजेच्या वेळेला, आणि तो म्हणत असेल ए जा शुभंकर होती म्हण, तो पोरगा नाही म्हणणार हो, कधीच म्हणणार नाही. त्याला त्याला माहिती आहे की बाप काय करतोय. आणि बाप जर म्हणाला की तू शुभंकर होती म्हण, तर आजकालचं पोरगं बापाला विचारेल तू म्हणणारेस का तर मी म्हणतो, तुझा उद्योग वेगळा चाललेला आहे. म्हणजेच माझं म्हणण्याचा उद्देश असा आहे की जाणीवा विकसित कधी व्हायच्या त्याचं गणित जर ठरलेलं असेल तरी सुद्धा आम्ही मग ते काही करणार नाही. ते गणित जेव्हा ठरलेलं असेल, जे आमच्या आयुष्यात येईल त्या वर्षी येऊ दे, कुठल्या जन्मात यायचं ते येऊ दे, आम्ही त्याच्यासाठी काही प्रयत्न करणार नाही. पण अर्थकारणाच्या भोवऱ्यामध्ये तुम्ही जेव्हा गरगर गरगर फिरत असता, तेव्हा तुम्हाला तो पैसा कमवण्यासाठी अनंत तऱ्हेचे प्रयत्न करावेच लागतात. ढेरेहारी खाटल्यावरही कोणी तुम्हाला पैसा देत नाही, रुपया सुद्धा काढून कोणी देत नाही. तर मग तुम्ही त्या भोवऱ्यामध्ये जे जे एफर्ट्स घेता, ते एफर्ट्स आतमधल्या आत्मज्योतीला सांभाळण्याचे घेतलेत तर काय बिघडलं हे सांगून उपयोग नसतो. ते स्वतःनी स्वतःला समजवावं लागतं, त्यावेळेलाच कळतं की दीप जले पहिले फिर जले परवान, पहिले जलना सीख लो फिर दुसरो को जलान. शिबिर भरवून कोणीही आध्यात्मिक साधक होत नाही. कुंडलिनी जागृतीच्या शाळा उघडून कोणीही कुंडलिनी जागृत करू शकत नाही, कोणाची कुंडलिनी जागृत होऊ शकत नाही. 2 दिवस लोक म्हणतात फार छान वाटलं, तिसऱ्या दिवसापासून ध्यान भंगलं सगळं. वेळ होत नाही, 10 मिनिटं, 5 मिनिटं, 15 मिनिटं, 2 मिनिटं, 2 मिनिटं सुद्धा ध्यान करणारी माणसं आहेत. अजब कलाकृती आहेत त्या परमेश्वराच्या सगळ्या. इथे परमेश्वराला नावं ठेवायलाच पाहिजे, कारण काय एकाच वेळेला तो या सगळ्या पात्रांना एकाच ठिकाणी आणून टाकतो की नाही. मग त्याच्यामध्ये कुचंबणा कोणाची होते, सत्पात्राची कुचंबणा होत असते सतत. आपल्याकडे नेहमी म्हणतो आपण सत्पात्री दान द्यावं अपात्री देऊ नये. मग परमेश्वर जेव्हा हे सत्पात्रांना वेगळं ठेवतो आणि अपात्रांना ते काही करत असतो, अपात्रांना भरभरून देणं आणि सत्पात्रांना वंचित ठेवणं हे परमेश्वराचा आवडता उद्योग आहे. पण त्याच्यासाठी त्याला नावं ठेवावी लागतात का आणि नावं ठेवावी का, तर प्रश्न फार विचित्र आहे. आपल्याला उत्तर तर माहिती आहे की शतजन्म शोधिताना शतआरती व्यर्थ झाल्या, शतसूर्यमालिकांच्या दीपावली झाल्या. मग हे जेवढं सत्य आहे ना, दीपावली म्हणजे काय, त्या सगळ्या इच्छेच्या ज्या ज्योती पेटलेल्या आहेत त्या सगळ्या निमाल्या. मग परमेश्वराला दोष देण्यात काय अर्थ आहे. म्हणून महाराज नेहमी सांगत असतात की बाबा तू साधना कर, तू ध्यान धारणा कर,
करायची नसेल निदान कोणाकडून तरी शिकून घे, काहीतरी प्रयत्न कर, माझ्या पायाशी आलायस तर मी सांगतो त्या पद्धतीने कर. याचा अर्थ असा नव्हता की महाराजांच्या दर्शनाला येणारा प्रत्येक माणूस उद्धारून गेला. महाराजांना पक्क माहिती होतं की ते भांडं कुठून आपल्याकडे आलेलं आहे आणि त्या भांड्यात नेमकं काय टाकायचं. तसं जर असतं तर महाराज जेव्हा देहात होते तेव्हा या पृथ्वी तलावरचा प्रत्येक मनुष्य उद्धारायला पाहिजे होता, पण तो तसं करत नाहीत ना. सद्गुरु जरी असले तरी ते परमेश्वराच्या कारभारामध्ये कधीही ढवळाढवळ करत नाही. मी तुमच्या संचित प्रारब्ध क्रियमाणात कधी ढवळाढवळ करत नाही असंही सद्गुरु म्हणतात. मग एकाच वेळेला सगळे जन उद्धरले असतील, बुडती हे जन न देखावे डोळा असं जेव्हा म्हटलं जातं की, तरी ते न देखावे डोळा जरी असलं तरी त्यावेळेला त्या म्हणणाऱ्याला ते माहीत असतं की हे जन बुडतायत ना, ते कधीही एका वेळेला उद्धरून जाऊ शकत नाही. म्हणूनच नेहमी म्हणतात की सद्गुरूलाही माहिती असतं की त्याचेच त्याचे पाय सुद्धा मातीचे आहेत, त्याचे पाय सुद्धा जमिनीवरती आहेत, हे त्याला माहीत असतं. म्हणूनच त्याच्या वरती सोपवलेलं जेवढं उत्तरदायित्व आहे की या अमुक गटाला उत्तरायचंय, अमुक समाजाला अमुक पद्धतीचं तत्वज्ञान द्यायचंय, अमुक पद्धतीचं आध्यात्मिक ज्ञान द्यायचंय, पारमार्थिक उन्नती साधून द्यायची, तेवढ्या कार्यापुरतच सद्गुरूंचा आविष्कार असतो. त्या आविष्काराला आपण किती खत पाणी घालतो आपल्या परी, त्याच्यावर आपला सगळा आंतरिक प्रवास अवलंबून असतो. धीर जले पहिले फिर जले परवाना ह्याचा अर्थ फार सोपा नाहीये, किती म्हटलं तरी रूपक काही असेल त्याचे. गझल गाणाऱ्याच्या समोर ती तो दिवा ठेवलेला असतो आणि मग तो गझल गातो, अशी ती पूर्वी पद्धत होती. आता लाईटचा झगमगाट असतो, पण त्यावेळेला जी पद्धत होती की तो एक क्षमा त्याच्या समोर ठेवायची आणि मग तो त्या गझला पेश करत असे, त्याची काही आणखीन गमतीचे नियम वगैरे होते. अध्यात्मामध्ये हे जर लावून पाहिलं महाराजांचं वचन तर ते फार महत्वाचं वचन आहे. ते कसं त्याचा उहापोह आपण आतापर्यंत केला, तर आता थोडंफार आपण कथानकाकडे वळूया. लोकांना अतिशय प्रिय असलेल्या कथांमध्ये आपण आता रोचक कथांमध्ये आपण शिरूया त्या कथानका. तर असं झालं की सोलापूरला शुभराय मठामध्ये महाराजांचा मुक्काम आला, महाराज आले मुक्काम. आणि तेव्हा एकदा धनुर्मास होता त्यावेळी, कोणी त्याला धुंदुरमास म्हणतात पण धनुर्मास असं त्याचं खरं नाव आहे. तर त्या धनुर्मासातल्या एका रविवारी जनार्दन बुवा महाराजांना म्हणाले की महाराज धनुर्मास करावा असं माझ्या मनात आहे. धनुर्मास म्हणजे जेवणावळी वगैरे ते ठरलेलं असतं बऱ्याच लोकांना, ते माहिती आहे सगळं. तर तसं ते करावं एखाद्या रविवारी त्यांच्या असं मनात आलं. महाराजांनी संमती दिली. मग काय, महाराजांची संमती मिळाल्यावर काय, राजा बोले दळ हाले, तसा प्रकार झाला की. आणि मग सगळीकडे निमंत्रण धाडली गेली. त्याच्यात दुग्ध शर्करा योग त्या वेळचा कसा होता की महाराज सोलापुरात आलेले आहेत, त्याच वेळेला शंकराचार्य सुद्धा सोलापुरामध्ये मुक्कामाला आले होते. स्वाभाविकच शंकराचार्यांनाही त्या धनुर्मासाच्या समाराधनेचं किंवा जेवणावळीचं, समाराधना नाही म्हणू त्याला आपण, जेवणावळ म्हणू, आमंत्रण मिळालं. तर आता शंकराचार्यांनी कबूल केलं यायचं. आणि मग काय झालं, इकडे ज्या दिवशी ते येणार होते शंकराचार्य त्या भोजनासाठी, त्या दिवशी सकाळपासून ते पार्थिव पूजा करत बसले. पार्थिव पूजा म्हणजे आपण जे घरामध्ये ज्या मूर्तींची जी पूजा करतो आपापल्या देवघरांमधून, त्याला पार्थिव पूजा. आणि गणेश चतुर्थीला भाद्रपदातल्या आपण जी पार्थिव सिद्धी विनायका विनायक देवताभ्यो नमः म्हणून जी पूजा करतो, ते पार्थिव सिद्धी विनायक म्हणजे काय, त्याचं विसर्जन करायचंच असतं की, म्हणून ते पार्थिव सिद्धी विनायक देवताभ्यो नमः या पद्धतीने ती पूजा केली जाते. तर शंकराचार्य हे चंद्रमौलेश्वरांची पूजा करतात, म्हणजे कुणाची, कुणाची, शिवाचीच. ती स्फटिक शिवलिंग आहे
किंवा आणखीन मृत्तिका शिवलिंग आहे त्याच्याशी आपल्याला घेणं देणं नाही, पण त्यांची ती पार्थिव पूजा त्या दिवशी चालली होती त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी, आणि त्यांच्या असं लक्षात आलं की त्या पूजेचे जे जे काही उपचार आपल्याकडनं होत आहेत, अभिषेक आहे, पवमानाचा अभिषेक आहे, रुद्राभिषेक आहे, दुग्धाभिषेक आहे, पंचामृती पूजा आहे, चंदन अष्टगंध कस्तुरी काय असेल केशर ते सगळं, फुलं आहेत, सगळं आहे, पुष्पम पत्रम फलम तोयम सगळं काय त्याच्यामध्ये आहे, तर जे जे उपचार त्या चंद्रमौलेश्वरावरती आपण करतोय ते अदृश्य होत आहे, आणि हे एक वार नाही अनेक वार त्यांच्या लक्षात आलं की फुलं वाहिली की अदृश्य झाली फुलं, आणि मग त्यांना ते कळे ना शंकराचार्यांनी की हे नेमकं काय घडतंय, अर्थात त्यावेळचे शंकराचार्य अतिशय साधकावस्थेतले तयार साधक होते, जरी शंकराचार्य असले तरी त्यांना त्या विद्या अवगत होत्या, साधनेद्वारे त्यांनी ज्या अर्जित केलेल्या होत्या त्या त्यांनी चटकन ध्यान लावलं आणि अंतर्ज्ञानाने त्यांना असं कळलं की ह्या पूजा करताना जे उपचार आहेत जे अदृश्य होत आहेत ते कुठे जात आहेत, चुगराय मठामध्ये शंकर महाराजांच्या पायावरती ते सगळे उपचार जात आहेत, त्यांनी पूजा अशी पार्थिव पूजा सोडली आणि ते चुगराय मठामध्ये आले आणि महाराजांना त्यांनी महाराजांच्या चरणावरती, वास्तविक शंकराचार्य कोणापुढे झुकत नाहीत, ते धर्माचे काय म्हणतात त्याला सर्वोच्च पीठ आहे ना शंकराचार्य, सर्वोच्च धर्मगुरु आहे, पण त्यांनी महाराजांच्या चरणी मस्तक ठेवलं का, तर त्या सगळे ते उपचार तिथे येऊन पडले होते ना, आणि ते जेव्हा उपचार येत होते सगळे हवेतनं कुठून तरी, तेव्हा उपस्थित मंडळींना ते सगळं दिसत होतं की हे कुठून तरी येत आहे, महाराजां त्यांच्या आत्मानंदामध्ये लीन आहेत, तर त्यांची दृष्टी लागलेली आहे ऊर्ध्व दृष्टी, आणि ते अगदी शांतपणे ते कुठेतरी लीन झालेले आहे, त्यांच्या पायावरती सगळं येत आहे, शंकराचार्यांनी डोकं ठेवलं, त्यावेळेला महाराज भानावरती आले आणि त्यांनी एक विचार शंकराचार्यांच्या मनामध्ये सोडला, उठला, तू पार्थिव पूजा करतोयस कोणाची, चंद्रमौलेश्वराची, चंद्रमौलेश्वर म्हणजे कोण आहे, मीच आहे ना, मग तुला ह्या कार्यक्रमाचं निमंत्रण ढाळलंय आणि मी उपस्थित आहे हे तुला जेव्हा माहिती आहे तेव्हा पार्थिवाची पूजा करायची का सगुणाची पूजा करायची याचा तारतम्याने विचार तू केला नाहीस, म्हणून हा चमत्कार तुला दाखवावा लागला की